आज आपल्या सोबत आहेत वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर। मग काम करणाऱ्या माणसाच्या पाठी उभं राहायचं की गप्प बसणाऱ्या माणसाच्या पाठी उभं राहायचं? आता तुम्हीच सांगा। माणसं चंद्रावरती गेली पण आपल्या आयुष्यातील कॉमन डब्ल्यू सजून गेली। काम करण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि काम करण्याचे गट्स पाहिजे तर काम होतं। जे काँग्रेसचं 30,000 वोटिंग झाले ना ते आता 10,000 असणार। मी म्हणणारे उद्ध्वस्त झाले पण कालिदास कोळंबकर तिथेच राहील। ह्या मुंबई शहरात 1 नंबरचं वोटिंग मी घेणार। माझा पहिला प्रश्न असा आहे, तुमचा काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर तुम्हाला तिकीट सुद्धा मिळालं, सो भाजपमध्ये प्रवेश करणं हे तुमच्यासाठी जास्त कठीण होतं की तिकीट मिळवणं जास्त कठीण होतं? असं पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश मला मिळेल हे मला माहिती होतं आणि तिकीटसुद्धा मिळेल ही गोष्टसुद्धा माहिती होती, असं काही नाही। भाजपची नुकतीच दुसरी यादीसुद्धा जाहीर झाली, त्यामध्ये अनेक मंत्री आणि भाजपचे मातब्बर नेते यांनासुद्धा त्या यादीतून वगळण्यात आलं। तर तुम्ही भाजपमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस तुमचं तिकीट कन्फर्म असंच मानून तुम्ही चालला होतात का? बघा, ज्यावेळी मी प्रवेश केला भाजपमध्ये त्याचवेळी माझं माइंड नक्की झालं होतं मला तिकीट कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार, कारण मुंबई शहरामध्ये ही माझी 7वी टर्म आहे, आता ही 8वी वर नाही म्हणते ती 35 वर्ष मी ह्या राजकारणात आहे, त्याच्या आधी दर्शक होतो आणि एवढ्या अनुभवी माणसाला कोणताही पक्ष आश्रय देणार एवढं मला माहिती होतं। पहिल्या यादी येण्या अगोदर काही थोडीशी धाकधूक होती का मनामध्ये? तुम्हाला थोडक्यात सांगतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचं आमच्यावरती मनापासून प्रेम आणि ती व्यक्ती पक्षाला जागणारी आहे, पक्षाला जागणारी आहे आणि शब्दाला जागणारी आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता। कळंबकर तुम्ही काम करत का पक्षामध्ये भविष्य कामामध्ये ह्या नायगावचे उमेदवार आपणच आहात, हा त्यांचा शब्द आहे। 5 वेळा शिवसेनेच्या तिकीटावरून निवडून आल्यानंतर जेव्हा तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये असं नाही आलं की भाजपऐवजी शिवसेना किंवा शिवसेनेऐवजी भाजपच हा पर्याय तुम्ही का निवडला? आता मागचं कधी काढायचं नसते। 10 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं परंतु ह्या विभागातील जी महत्त्वाची कामं होती, जे पोलीस हाऊसिंग असू दे, गिरणी कामगारांचा प्रश्न असू दे किंवा बीडीचा डेव्हलपमेंटचा असू दे, माझ्या भीमज्योतीचा असू दे प्रश्न, हे प्रश्न काँग्रेस पक्षामध्ये मी 10 वर्ष तिथे राहिलो विरोधी पक्षामध्ये काम नाही झालं। शेवटी जी व्यक्ती काम करत त्याच व्यक्तीच्या पाठीशी उभं राहायचा हा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने ते कामं करतायत, कामं करून देत आहेत, माझी कामांच्या बाबतीमध्ये त्यांनी मला शब्द दिला की कळंबकर तुमची ही कामं मी करून देणार। मग काम करणाऱ्या माणसाच्या पाठी उभं राहायचं की गप्प बसणाऱ्या माणसाच्या पाठी उभं राहायचं, आता तुम्हीच सांगा। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेमकी जी तुम्ही काही कामं सांगितली ती कशा पद्धतीने मार्गी लागू शकतील असं तुम्हाला वाटतं? एक तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहरामध्ये 92 एकरवरती बीडी चाळीचं डेव्हलपमेंट आहे, 16,000 कुटुंब आहेत, माझ्या नायगावच्या 26 एकरवरती 40 बिल्डिंग आहेत, त्यांना थोडं मी प्लॅनिंग चेंज करून विदाउट शिफ्टिंग हे भविष्याचं डेव्हलपमेंट करा असं मी त्यांना सांगेन, ते मान्य होते। आचारसंहिता संपर्यंत त्या कामाला गती येईल आणि ते काम चालू आहे। ह्या पाठीमागच्या ज्या 6 टर्म 7 टर्म जे तुम्ही होतात आमदारकी, सो त्याच्यामध्ये कुठले ह्या विभागातले प्रश्न तुम्ही मार्गी लावले प्राधान्याने असं तुम्हाला सांगता येऊ शकेल? एसआरएचे काही प्रश्न मी सोडवले, एसआरएच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे 2-3 हजार झोपडपट्टीची वस्ती असते, माझं स्मशानीच्या समोर विठ्ठल मंदिर ममता कोऑपरेटिव्ह उभी राहिली, तिथे अण्णाभाऊ साठेनगर तिथे उभं राहिले, बघ 500 कुटुंब असतील की 500 झोपड्या असतील तर 20 डब्ल्यूसीमध्ये 100-150 कुटुंब जातं। एका आपल्या कॉमन डब्ल्यूसीमध्ये 5-6 माणसं गेल्यानंतर किती त्रास होते हे तुम्हाला माहिती आहे, ही माणसं कशी राहत असतील? देश स्वतंत्र होऊन 61-62 वर्ष झाली, माणसं चंद्रावरती गेली पण आपल्या आयुष्यातील कॉमन डब्ल्यूशी अजून गेला नाही, तो जाण्यासाठी
मी माझ्या जनतेला शब्द दिलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निसर्गाचा जो प्रश्न आहे ह्यांना सगळ्यांना डेव्हलपमेंटमध्ये आणून तुम्हाला हक्काची घरं देणार त्या पद्धतीने नाही म्हणतो 40-50% मला यश आलं आहे. आणि जे राहिलेलं जे डेव्हलपमेंट आहे ते ह्या 5 वर्षात मी करेन हे तुम्हाला सांगतो. माझी ममता कॉपरेटिव्ह बघा, अन्नभाऊ साठेनगर बघा, बालाजी कॉपरेटिव्ह, संजय गांधीचं डेव्हलपमेंट पहा, ज्ञानेश्वर नगरचं 180 कार्पेट होतं, आता हे गम्मू सेट आमचे तिथे राहतात युनिटी हाईटमध्ये त्यांना 850 कार्पेट दिला. मुंबई शहरामध्ये हे एकच केस आहे की 180 कार्पेटमध्ये 850 कार्पेट देणं आणि 10 लाखाचा कार्पस फंड. एक केस मला ह्या मुंबई शहरात दाखवा अशा पण दिलं जे देता आलं ते दिलं मी. उद्या गिरणी कामच्या प्रश्नाच्या त्यांना 500 कार्पेट द्यायचं मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आणि ते देत आहेत. पोलीस हाऊसिंग माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यावरती अत्यंत स्वतः लक्ष देऊन तो प्रश्न ते सोडवत आहेत. अशा पद्धतीने कामं केली तर कामं होतात, काम करण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि काम करण्याचे गट्स पाहिजे तर काम होतात. काही दिवसांपूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना पाठिंबा दिला होता, राहुल शेवाळांना तुम्हाला सांगतो जे मतदान झालं. काही जण स्टडी अशी करतात कॉर्पोरेशनचं वोटिंग, आमदारकीचं वोटिंग आणि MP वोटिंगमध्ये फरक असतो नेहमी. तुम्ही कॉर्पोरेशनचं वोटिंग काउंट कराल आणि सांगाल एवढं वोटिंग पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीनं राहुल निवडून आले पाहिजे हीच माझी मनापासूनची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात केली. पण मला आदेश आले उशिरा, शेवटचे मला 10 दिवस पण नाही मिळाले. मला अजून 10-11 दिवस मिळाले असते तरी राहुलजींना मी सांगितलं, राहुलजी त्या नायगावमधून तुम्हाला 50,000 रिडिंग देणार आणि मी उभा राहिल्यानंतर मी 60,000 घेणार. की राहुलजी महिन्यातून 4 दिवस तुम्ही माझ्या मतदारसंघात येतो, मी महिन्याचे 30 दिवस असते ह्या मतदारसंघात, हे फोटिंग वोट आहे हे मीच घेऊ शकतो. 30,000 काँग्रेसचं वोटिंग झालं आहे ह्या मतदारसंघात आणि वंचितला नाही म्हणतो तरी 15,000 काहीतरी वोटिंग आहे. उद्याची परिस्थिती बघा, जे काँग्रेसचं 30,000 वोटिंग झाले ना ते आता 10,000 असणार. हा मतदारसंघ तसा पाहिलं तर 52 जातीचा आहे आणि ह्यातून एवढी वर्ष टिकणं हे काम केल्याशिवाय जनता टिकवत नसे एवढं नक्की आहे. त्या पद्धतीने मी काम करतो आहे. या तुमच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती अशा चर्चा होत्या आणि ही जी जागा आहे ती पुन्हा एकदा तुमच्या पार्ट्यामध्ये पडलेली आहे. यामुळे शिवसेनेच्या ज्या दावेदार होत्या श्रद्धा जाधव त्या नाराज झाल्याची चर्चा, तर त्याचा कुठेतरी फटका बसू शकतो असं तुम्हाला वाटतं का? एक तुम्हाला सांगतो, कालिदास कोंकणी अनेक हवा पाहिल्या, परंतु आता जी मला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि उद्धवजींचे मी मनापासून आभार मानतो. कारण दोघांच्या बैठकीमुळे मला ही उमेदवारी मिळाली. तशी पाहिली तर मागच्या आमदारकीच्या निवडणुकीत मी 1 नंबरवरती होतो, 2 नंबर BJP होती, 3 नंबर शिवसेना होती. परंतु त्यांच्या ॲडजस्टमेंटमध्ये मला न्याय दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. भाजपचेच मेहर कोटेचा यांनी तुम्हाला आटीतटीची लढत दिली, तुम्हाला अक्षरशः 800 मतांनी तुमचा विजय झाला आणि आता तुम्ही भाजपामध्ये गेलेले आहात, शिवसेनेची नाराजी होऊ शकते का? राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसची मतं विभागली जाऊ शकतात? तुम्हाला एक सांग, मी म्हणणारे उद्ध्वस्त झाले पण कालिदास कोंकण तिथेच राहील. मी म्हणणारे आयुष्यात त्यांच्या माइंडमध्ये सुद्धा नसेल तर आम्ही घरी बसू म्हणू. पण कालिदास कोंकण नायगावमध्ये टिकला का? ग्रासरूट सामान्य गरीब जनतेने
आणि हा कामगार भाग आहे हो, आणि झोपडपट्टीच्या जनतेने मला न्याय दिला हेही सांगतो. हे जे युतीची एकत्रित मतं आहेत ती यंदा तुम्हाला मिळणार असं तुम्ही याबद्दल तुम्ही आश्वस्त आहात का? बघा, शिवसेना बीजेपी हे पक्षाचे जे वोटिंग आहेत हे एज्युकेटेड वोटिंग आहे. उद्या तुम्ही उद्या सांगा यांना देऊ नका, पण ते जो आदेश असेल पक्षाचा त्या पद्धतीने वोटिंग देणारे जनमत आहे. उद्या एखाद्या बीजेपी आल्याला जाऊन सांगा बीजेपीच्या त्या भागामध्ये एरियामध्ये की बीजेपीला वोटिंग देऊ नका, ते निशाने नसेल तर परत रिटर्न आणणार पण वोटिंग नाही देणार अशी माणसं आहे, असं जनमत आहे ते. आणि संघटनेचा एकदा आदेश आल्यानंतर त्या पद्धतीने काम होते. असे एखादा टक्का असतो आणि तो असलाच पाहिजे, त्याशिवाय मजा पण नसते. मागच्या वेळीची काटेकी टक्कर किंवा आटीताटीची लढत जी बघायला मिळाली होती, यावेळी सहज साध्य विजय मिळेल तुम्हाला, एकतर्फी विजय मिळेल? आज मी तुम्हाला सांगतो या मुंबई शहरात एक नंबरचं वोटिंग मी घेणार. 36 आमदार आहेत ना, 36-37 का आमदार आहेत, ह्या आमदारांमध्ये एक नंबरचं वोटिंग माझं असेल. किती मार्जिन सेट केलं आहे तुम्ही, टार्गेट सेट केलं? सर मी 70 पुढे जाणवे मी तुम्हाला आज सांगतो, कारण आताचं जे वातावरण दिसतंय, जनमत दिसतंय आणि ज्या पद्धतीने लोकांचा उत्साह, लोकांचं प्रोत्साहन मिळतंय मला, मुस्लिम समाजातून जी मला साथ मिळते ही वेगळ्या पद्धतीची, जे आयुष्यात माझ्या समोर कधी आले नाही समाज, मुस्लिम समाजाची माणसं ती आता समोर येत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फोडणार तुम्ही यावेळी असं म्हणता, तुमच्याच पार्ट्यामध्ये पडणार? नाही, माझ्या प्रेम करणाऱ्या माणसांचं मी पक्षाचं कोणाचं नाव घेऊन, कोणाची पक्षाची नाव घेऊन त्यांची मला वोटिंग फोडायचं नाही. प्रत्येकाची वैयक्तिक वोटिंग बँक असते हो, माझे या नायगाव मतदारसंघामध्ये 25-30 हजाराची माझी बँक आहे, हक्काचं माझं मतदान आहे आणि नंतर पक्षाचं पुष्प म्हणा. हायएस्ट वोटिंगनी यंदा तुम्ही निवडणूक जिंकली? माझं ॲम्बिशन आहे, माझं ॲम्बिशन आहे, माझी इच्छा आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतो आहे.